शिवसेनेचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे 37 अधिक आमदार यांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यांच्या या बंडखोरी विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जे षडयंत्र करत आहेत त्या षडयंत्रावर मात करण्याची ताकद उद्धव ठाकरे यांना मिळावी यासाठी आज पुण्यात शिवसैनिकांच्या वतीने येरवाडा येथील राम मंदिरात महाआरती करण्यात आली आहे. आम्ही सर्व शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल आणि आज आणि उद्या ठामपणे उभे आहोत. त्यांच्या विरोधात जे कोणी षडयंत्र करत आहेत त्यांच्या विरोधात लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांना ताकद मिळावी यासाठी आज आम्ही महाआरती केली आहे असं यावेळी शिवसैनिक म्हटलं. आज आम्ही आमच्या वर्धाश्री मतदारसंघाच्या वतीने पुणे शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज जे आमच्या शिवसेनेवर कुरबोडी करायचा प्रयत्न चाललेला आहे त्याला हाणून पाडण्यासाठी आम्ही परमेश्वराला विनंती केलेली आहे, प्रार्थना केली आहे की हा जो डाव चाललेला आहे तो उधळून लावून आमच्या आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना परमेश्वर उदंड आयुष्य आणि भरपूर ताकद द्यावं हीच आम्ही प्रार्थना केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आम्ही महाआरती केलेली आहे आणि ईश्वराला प्रार्थना केली की आमच्या विठ्ठलाला, आमच्या मातोश्रीवरच्या विठ्ठलाला आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना शक्ती देव. हे जे काही कोण षडयंत्र रचत आहे त्याच्या विरुद्ध मात करण्यास त्यांना शक्ती प्रदान करो. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.